आत्ता आपण उभे आहोत खुबी परिसरामध्ये. आपण पाहत आहोत जांभळी मंजिरी या नावाची जी फुलं आहेत ह्या परिसरामध्ये खूप छान पसरलेली आहेत. जसं सातारा जिल्ह्यामध्ये चास पठार या नावाचं पठार आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुले आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये खुबी परिसरामध्ये ही फुलं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली आहेत. एक निळ्या कलरची पण आहेत आणि क्वचित पांढऱ्या रंगाची ही फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता आपल्या सोबत आहेत रमेश भालेकर, जे या फुलांविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगत आहेत. नमस्कार. ही फुलं या परिसरामध्ये संपूर्ण निसर्गरम्य तुम्ही पाहू शकता. निळ्या रंगाची ही फुलं एकदम मन वेधून घेणारी ही फुलं. तसंच या फुलांना जांभळी मंजिरी असे म्हटलं जातं. अतिशय सुंदर आणि याच्यामध्ये सफेद मंजिरी ही थोडक्यात पाहायला भेटते. ही फुलं साधारणतः कोणत्या महिन्यात आणि किती दिवस राहतात? ही फुलं भाद्रपद महिन्यामध्ये असतात आणि ह्या फुलांचा परेड 1 किंवा 1.5 महिने असतात. ही फुलं संपूर्ण ही फुलं फुलली जातात आश्विन किंवा भाद्रपद महिन्यामध्ये. तर ही फुलं किती रंगाची आणि किती प्रकारची असतात? तसं जुन्नर तालुक्यामध्ये कमीत कमी 500 प्रकारची फुलं म्हणजे पाहिलेली आहे प्रत्यक्षात. ही फुलं 2 प्रकारची असतात, एक निळं फुल आणि एक सफेद फुल. सफेद फुलं ही किंचित पाहायला भेटतात आणि निळी जी फुलं असतात ती भरपूर प्रमाणात तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहिल्या जी निळ्या रंगाची फुलं आहेत त्या फुलांच्या परिसरामध्ये आपल्याला फुलपाखरंही बागडताना दिसत आहेत. खरोखरच जुन्नर तालुका पर्यटनस्थळ जे घोषित झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये जो नैसर्गिक खजिना आहे तो खूप प्रमाणात आहे. आता आपण ज्या ह्या परिसरामध्ये जी निळी फुलं पाहत आहोत त्यामध्ये थोडीशी सफेद फुलंही जी क्वचित कुठंतरी आढळतात ती आपल्याला पाहायला मिळाली आहेत. कॅमेरामन राजेश आंबलेसह अशोक मस्करे, आय1 न्यूज खुबी.